तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सण 2020-2021 सुधारित आणि 2021-2022 चे मूळ अंदाजपत्रक आयुक्त कैलास जाधव यांनी स्थायी समितीला सादर केले आहे। विशेष अंदाजपत्रकीय घेतलेल्या सभेत आयुक्तांनी सभापती गणेश गीते यांना 2021-22 चे सुमारे 2361 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे। मागील वर्षीपेक्षा यंदा आयुक्तांनी 200 कोटींची वाढीव निधीची तरतूद या नवीन अंदाजपत्रकात केली असून स्थायी समितीने यात किती वाढ करायची याचा निर्णय घेतला आहे। मनपाचे विविध कर अनुदान आणि इतर फी यांची जमा रक्कम लक्षात घेऊन पुढील वर्षात करायची कामे आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा यांचा ताळमेळ या अंदाजपत्रकात देण्यात आलेला आहे। उद्यान, शिक्षण, मूलभूत सुविधा, पाणी, विद्युत, ज्येष्ठ नागरिक, रस्ते, उड्डाणपूल, वैद्यकीय सेवा आदी नागरी सेवांची पूर्तता करण्यासाठी या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव आणि स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी सांगितले। 2020-21 सुधारित अर्थसंकल्प आपण मांडलाय आणि 21-22 मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीने सादर केलं आहे। तर 20-21 जो सुधारित अर्थसंकल्प आहे तो आपला 1499 कोटी रुपयाचा आहे। कारण मागच्या वेळेचा मूळ अंदाजपत्रक जे होतं ते 1842 कोटी होतं, परंतु वसुली आपली 343 कोटी कमी झाल्यामुळे 1499 कोटी वसुली आणि 749 कोटी आपली आरंभीची शिल्लक असं मिळून आपण 2249 कोटी रुपयाचा सुधारित 20-21 अर्थसंकल्प आणि 21-22 वसुली 2107 कोटी आणि आरंभीची शिल्लक 253 कोटी असं मिळून 2361 कोटीचा 21-22 मूळ अंदाजपत्रक आपण सादर केलेलं आहे। याच्यामध्ये आपण कुठली करवाढ केलेली नाही। नगरसेवक स्वच्छनिधीने आपण 10.50 लक्ष प्रति नगरसेवक असे 13 कोटी आपण तरतूद केलेली आहे। प्रभाग विकास निधी 30 लक्ष प्रति नगरसेवक असे 38 कोटीची तरतूद केलेली आहे। माझी वसुंधरा आणि पर्यावरण याच्यासाठी आपण 38 कोटीची तरतूद केलेली आहे, जी मागच्या वर्षी फक्त 13 कोटी होती त्याची आपण तिप्पट वाढ केली आहे। पर्यावरणासाठी परिवहनसाठी आपण 102 कोटी भांडवली आणि महसुली मिळून तरतूद केलेली आहे, की आपण जी बस आता पुढच्या वर्षी सुरू करणार आहे। सार्वजनिक आरोग्यासाठी मागच्या वर्षी 42 कोटीची तरतूद होती, यावर्षी आपण त्याला 82 कोटी तरतूद केलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला पदव्युत्तर वैद्यकीय कॉलेज सुरू करण्यासाठी जितकं रुग्णालयाचं अद्ययावतीकरण करायचं आहे तिथे आपल्याला चांगले सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आणि इतर सुविधा उपलब्ध करायचे, त्यासाठी आपण 25 कोटीची वेगळी तरतूद करण्यासाठी केलेली आहे। शिक्षण विभागासाठी आपण 109 कोटीची तरतूद केलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 15 कोटी हे स्मार्ट स्कूलसाठी आपण वेगळी तरतूद केलेली आहे। स्मार्ट स्कूल म्हणजे नुसती बिल्डिंग चकाचक किंवा कलर देणे हे त्याच्यात अभिप्रेत नसून शिक्षकाचा शैक्षणिक दर्जा वाढवणे, शिकवण्याचा त्यांचा कौशल्य विकास करणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे यासाठी आपण ह्या निधीची तरतूद केलेली आहे। आज जे 2021-22 अंदाजपत्रक जे सादर केले त्याच्यात शहराच्या विकासाच्या दृष्टीने, महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीने सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे आणि अजून ते सविस्तर वाचल्यानंतर काही सूचना असतील तर आम्ही सूचना करू आयुक्त साहेबांना। सन 2020-21 साठी 2239 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक असून मागील वर्षी 1985 कोटी रुपये मनपाने खर्च केले आहे, तर 2021-22 साठी 2361 कोटी रुपयांचे प्रारंभिक शिल्लकेसह आयुक्त जाधव यांनी 2359 रुपयांचा खर्च अपेक्षित धरून अंदाजपत्रक तयार केले आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।